नमस्कार मित्रांनो बागी आपले पुन्हा मनपूर्वक स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन एक्झामचे महत्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत त्यासोबत कोणत्या परीक्षांचे निकाल लागले ते सुद्धा बघणार आहोत आपण जर बागी मीडिया वन ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल ला सबस्क्राईब करा शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार एकवीस बावीस हिवाळी सत्र परीक्षा अंतर्गत दिनांक चार मार्च दोन हजार बावीस रोजी एमकॉम एमकॉम इन व्हॅल्युएशन ऑफ रिअल इस्टेट पीजी डिग्री मास्टर ऑफ व्हॅल्युएशन रिअल इस्टेट एमएससी एमजे बीजे एम ए ऑर एमएससी जिओग्रॉफी बीकॉम बीएससी एमएसडब्ल्यू बीएसडब्ल्यू बीओक बीआयडी बीबीए ए इन रुरल मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमांच्या एकूण एकशे पंचेचाळीस परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या या शुक्रवारी झालेल्या परीक्षेत एकूण साठ हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी सत्तावन्न हजार चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली होती यामध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण एकशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षा देत असताना संशयास्पद हालचाल करताना विद्यापीठाच्या विशेष पथका आढळून आले असून त्यांच्यावर विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे दिनांक चार मार्च रोजी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सेमेस्टर सेव्हन सेमेस्टर नाईन अँड सेमेस्टर टेन बी किन ॲग्रिकल्चर सेमेस्टर वन बी फार्मसी सेमेस्टर थर्ड या पाच विषयांचे निकाल घोषित करण्यात आले असून आज अखेर एकूण चोवीस परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत या होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने प्रॉक्टरिंग पद्धत चालू केलेली आहे आणि परीक्षेतील पवित्रता राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत दिलेल्या सूचनांप्रमाणेच ऑनलाईन परीक्षा द्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन धन्यवाद